त्यानंतर किती प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉक मॅनेजमेंट, हे असं किती प्रॉफिट आपल्याला झाला, किती लॉस झाला, कोणी आपले पैसे डुबवले, कोणी काही डुबवले, हे सगळं रिपोर्ट मध्ये आपण लिहितो. त्यानंतर मेल लिखने, रिपोर्ट तयार करणे व प्रभावी रूप से संचार करेंगे लिखने का कौशल्य का उपयोग. लेखक एक रिटेल ट्रेडिंग एसोसिएट की ग्राहक से हुई बातचीत को लिखने में मदद करता है. एक्चुअल जर प्रॉब्लेम काय असेल तो आपण लिहून ठेवला तर आपल्याकडे नोट राहील आणि नंतर लक्षात राहील, नाही तर तेवढा मुद्दा आपण लक्षात ठेवू आणि थोड्या वेळेमध्ये विसरून जाऊ. त्यासाठी आवश्यक असतं रिपोर्ट तयार करणे व प्रभावी रूप से संचार करेंगे. लेखक एक रिटेल ट्रेडिंग एसोसिएट की ग्राहक से हुई बातचीत को लिखने में मदद करता है. संक्षिप्त लेखन, संक्षिप्त मतलब है थोड़ा कमी क्षमता. संक्षिप्त लेखन शैली के लिए अनावश्यक शब्दों के प्रयोग से बचें. जेवढं इम्पॉर्टंट आहे मी जसं सांगितलं की मी जेवण केलं एवढंच आवश्यक आहे, एवढंच लिहिलं आहे. त्यामध्ये वेगवेगळे सांगत बसण्याची गरज नाही. कन्साइज संक्षिप्त असायला पाहिजे, बोलणं सुद्धा आणि लिहिणं सुद्धा, म्हणजे आपला वेळ वाचेल. आता इथे जे लिहिलं आहे तिथं तुम्ही पूर्ण लिहून बघा तर शक्य आहे का? नाही. मग यातलं कुठलं कुठलं इम्पॉर्टंट आहे, कशाला किती मूल्य आहे आणि कशाला किती इम्पॉर्टन्स आहे हे बघून तुम्हाला उत्तर करता. ठीक आहे. संक्षिप्त लेखन शैली के लिए अनावश्यक शब्दों को प्रयोग से जहां जरूरी हो वाक्यों को जोड़े तथा एक अच्छे तरीके से वाक्य को व्यवस्थित करें. उदाहरण के लिए हमारा उद्देश्य बिक्री बढ़ाना है. विशेषतः उद्देश्य यह है कि हम अगले 5 सालों में एक सफल व्यापारी बने, व्यवसायी बनकर बिक्री को दोगुनी करें. दोगुनी म्हणजे 5 वर्षात आपल्याला सक्सेसफुल व्यापारी व्यवसायी व्हायचं आहे. आणि जे आपला ऍक्च्युअल आता तर सेल खूप डबल करायचं, म्हणजे जर आता 5 लाखाची वस्तू सेल करतो तर आपल्याला आता टार्गेट 10 लाख 20 लाख ठेवायचं, 20 लाख असेल तर 40 लाख ठेवायचं. इसके स्थान पर हमारा उद्देश्य अगले 5 सालों में बिक्री को दोगुना करना है. बोल सकते हैं एक रिटेल ट्रेडिंग एसोसिएट होते हुए आप एक अच्छा चित्र क्यों जरूरी होता है. आपल्याकडे जर नोट डाऊन असलं की आपण एका दिवसामध्ये किती प्रोडक्ट सेल केले, एका हप्त्यामध्ये किती प्रोडक्ट सेल केले, एका महिन्यामध्ये किती प्रोडक्ट सेल केले, तर त्यानुसार आपल्याला अंदाज येतो की आपला प्रोडक्टच्या विक्रीमध्ये ग्रोथ आहे की नाही. आणि जर ग्रोथ असेल तर मग आणखी ग्रोथ कशी वाढवता येईल त्यावर तुम्ही रिपोर्ट तयार करू शकता. तर लिखनेच्या कौशल्याचं महत्व आपल्याला इथे समजू शकतो की बिझनेस कसा लिखाण मोठा होऊ शकतो. योजना बनाय, संघटित करे, स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती, बरोबर आहे. युद्ध असतं युद्ध, जुन्या काळात युद्ध व्हायचे, असे डायरेक्ट युद्ध करतात त्याची नाही, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट कोण कहा करेगा कहा तयार करेगा, तर ते तसं असायला पाहिजे. स्ट्रॅटेजी बघा आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न, संघटित करण्याचा प्रयत्न. लाभदायक जानकारी को इकट्ठा करा. जी काही माहिती आपल्या बिझनेसशी रिलेटेड आहे किंवा आपल्या बिझनेसला ज्या माहितीपासून फायदा होतोय अशी माहिती गोळा करा. न्यूज चॅनल्स वर, न्यूज पेपर्स वर, इंटरनेट वर, युट्यूब वर आपल्या बिझनेसच्या रिलेटेड माहिती काढा. किंवा आपल्या बिझनेसच्या रिलेटेड असा कुठला बिझनेस आहे का की
ज्या प्रोडक्टला आपण आपल्या बिझनेसमध्ये ऍड करून आपला प्रॉफिट वाढवू शकतो. दुसऱ्या लोकांचे विचार ऐका आपल्या बिझनेसशी रिलेटेड की आपला बिझनेस कसा वाढतो. लाभदायक जानकारी को इकट्ठा करें, सुनिश्चित करें कि महत्वपूर्ण क्या है, आपल्या बिझनेससाठी काय महत्वाचं आहे हे आपल्याला सुनिश्चित करायचं. क्या छोड़ा जा सकता है, आता एवढा मोठा डेटा आहे हिस्टॉरिकल फंडामेंटल इक्विटी डेटा पे काल आपण बघितलं की पुरातन म्हणजे हिस्ट्री आहे जुना त्यातली माहिती एकत्र करून त्यातून काय इम्पॉर्टंट आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यातलं फक्त महत्वाचं घ्यायचं. त्या छोडा जा सकता है आणि तिथं डिस्क्रिप्शन आहे त्याचं कुठलं कुठलं तुम्ही घेणार हे आपल्याला समजलं पाहिजे. तर्क के आधार पर जानकारी व्यवस्थित कर, तर्क म्हणजे थोडा ब्रेन लावून थोडा माइंड लावून विचार करायला पाहिजे. सेक्शन में ग्राहक के साथ हुई चर्चा को ठीक प्रकार से वो पूरा लिखे. एक्सेल मुझे एक तुम्हें कंप्यूटर पर तर त्यामध्ये कसं असतं की टेबल असतात, टेबल बॉक्स असतात आणि ते टेबल कसे असतात त्याला किती पण आपण वाढवू शकतो. म्हणजे खूप मोठी इन्फॉर्मेशन एका चौकोनी टप्प्यामध्ये आपण ठेवू शकतो. म्हणजे एका ग्राहकाची माहिती त्याचा मोबाईल नंबर म्हणजे हे असतं म्हणजे तुमच्याकडे साईन अप फील्ड तर ते फील्ड सेव्ह असतं. त्यामध्ये तुमचा डेटा सेव्ह राहतो, जे काही माहिती आहे ती सेव्ह राहतात आणि आपल्याला शोधताना म्हणजे खूप स्पीड मध्ये आपण ते माहिती काढू शकतो जेव्हा आपल्याला आवश्यक असत. तर ते शक्यतो येत असेल तर शिका. बिना किसी व्याकरण गलती के वाक्यों को तयार करें. चालत चाल आपलं हे बोलणे की कौशल्य व्याकरण खूप आवश्यक आहे. समस्याओं का प्रभावी रूप से विश्लेषण करें. जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं प्रॉपर अनालिसिस, ठीक आहे, त्याचं प्रॉपर विश्लेषण आणि त्याच्यावर काय सोल्युशन करता येईल ते करण्यासाठी आपल्याला लिखण्याचं कौशल्य खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं कम्युनिकेशन. त्यानंतर आपण चार पाच शब्द कुठले कुठले बोलणं की सुनणं, पहिले सुनणं लिखा, फिर बोलणं, फिर पढणं. तर आपण नेक्स्ट पार्ट वर जाऊ. दिसतंय का? दिसतंय. तर आपण खूप आवश्यक टॉपिक आहे बिझनेस किंवा जेव्हा रिटेलर त्यांच्या व्यावसायिक कौशल्य प्रोफेशनल स्किल्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे. आपण आता अभ्यास करतोय म्हणून व्यावसायिक बोलू की नाहीतर ही या स्किल प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. बघू प्रोफेशनल स्किल्स व्यावसायिक कौशल्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. इस युनिटचे माध्यम से प्रतिभावी प्रतिभागी व्यावसायिक कौशल्य के बारे में जानने में सक्षम होंगे. व्यावसायिक कौशल्य काय असतं, प्रोफेशनल स्किल्स काय असतात, इसमें निर्णय लेना, नियोजन और संगठन, निर्णय लेना का मतलब डिसीजन मेकिंग, प्लानिंग एंड ऑर्गेनाइजिंग, नियोजन आदि संगठन, ग्राहक केंद्रीयता, कस्टमर सेंट्रिसिटी, ग्राहक विकासाचा त्यांचा फोकस कसा आहे, तथा समस्या का समाधान तथा विश्लेषण व विवेचन शामिल आहे. जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन आणि त्याचं विश्लेषण आणि विवेचन त्याचा अनालिसिस करून त्याच्यावर प्रॉपर मार्गदर्शन किंवा प्रॉपर
सोल्यूशन हे आपण प्रोफेशनल स्किल्स मधून शिकणार आहोत. परत तेच आहे युनिटचा उद्देश, युनिटचे अंत तक आप जानेंगे निर्णय लेना व समस्या सुलझा कौशल्य को जानना नियोजन और संगठन को जानना ग्राहक केंद्रीयता और ग्राहक केंद्रीयता को जानना विश्लेषण और विवेचन को जानना. ये नोट डाउन करो इसको. ये चार यूनिट है जिन्हें अपन यहाँ डिस्कस करना है. उद्यापासून आपलं सेशन कव्हर केलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला गाड्यांची व्यवस्था संवाद लिहिलं. उद्या सेशन स्टार्ट म्हणजे आज 4:30 जर झालं तर उद्या 15 मिनिटं कम्युनिकेशन डिसिजन मेकिंग एंड प्रॉब्लेम सॉल्विंग निर्णय लेना तो समस्या सुलझाना सगळ्यात लाइफ मध्ये आवश्यक गोष्ट आहे. आपण निर्णय घेताना उत्तर शोधतो उत्तर बरोबर तर तो कसा घेता येईल तो तुम्हाला निवास घेते जेव्हा तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स प्रॉपर आहे. तुमच्याकडे लिखण्याचं कौशल्य वाचण्याचं कौशल्य ऐकण्याचं कौशल्य बोलण्याचं कौशल्य असेल तरच तुम्ही प्रोफेशनल स्किल्स व्यावसायिक कौशल्यावर फोकस करू शकता. तर त्यामधला सर्वात पहिला मुद्दा आहे निर्णय घेणार समस्या शोधणं. तो आपण त्यामध्ये 17वा उद्देश्य रिटेल ट्रेनिंग असोसिएट टू निर्णय लेना व इसके महत्व को जानना समस्या सुलझाना और उसके चरणों को जानना. अतः निर्णय लेना किसी समस्या को सुलझाने के लिए उपयुक्त कार्यवाही की पहचान और चुनाव है. निर्णय लेना किसी समस्या को सुलझाने के लिए उपयुक्त कार्यवाही की पहचान और चुनाव है. देखिए आपल्याला कुछ प्रॉब्लेम आला त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. त्याची ही एक प्रोसेस आहे. निर्णय लेने का मतलब है किसी समस्या के समाधान तक पहुंचने के लिए दो या दो से अधिक संभावित विकल्पों में से किसी एक का चुनाव करना तथा उस पर प्रतिक्रिया दिखाना है. अतः डिसीजन मेकिंग मध्ये मला तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑलरेडी खूप जास्त त्यामध्ये अनुभव होता. फॉर एक्झाम्पल आता अचानक आपल्या घरी पाहुणे येतात बरोबर आहे. पाहुणे आल्यानंतर आपल्याला माहित नसतात ते नेमके जर जेवणाच्या वेळेला आले तर आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं काय करायचं. आता 2-4 लोक असतील तर लगेच जेवण करायला पण चुकीने 10-15 लोक त्या टाइपला डिसिजन जर आपल्याला खूप मोठा प्रश्न निर्माण झाला 4-15 लोकांना जेवण करायचं आणि तुम्ही घरात एकट्याने राहतो म्हणजे कोणी आहे नाही तुमच्या. तर मग त्या टाइमला एक ऑप्शन असा आहे की सध्याचा चहा वगैरे करून त्यांना जेवढा 1-1.5 तास आपण थांबवू शकतो. दुसरा ऑप्शन असा आहे
तीसरा ऑप्शन असा आहे की जेव्हा करत असतो ते स्पीड मध्ये करणार आहे तर आपल्याकडे प्रॉब्लेम काय होता की पावले आले आणि त्यांना काय देवाला काय करायचं कारण ते केवढा वेळ आले अल्टरनेटिव सोल्युशन काढा अल्टरनेटिव सोल्युशन म्हणजे पर्याय की आपण असं करून एक तर चार पण देऊ शकतो किंवा आठ पण देऊ शकतो किंवा जेवण पण देऊ शकतो त्यातला सगळ्यात आपल्याला महत्वाचा पर्याय कोणता अगदी जवळचे नातेवाईक आहे तर फक्त चहा पिला तर वाईट वाटतं नाश्ता पिला तरी वाईट वाटतं मग तिथं ते पण अजून एक डिसिजन आहे की अगदी जवळचे नातेवाईक आहे की दूरचे नातेवाईक त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला लागेल आणि छोटूशे तुम्हाला एक एक्झाम्पल ठीक आहे मग याचा अंडा नाही सोल्युशन किती काय जास्त जवळचे का म्हणजे दूरचे का नाही आपण नाश्ता बरोबर इन्साइड केली काय हे मी जनरल एक्झाम्पल दिलं तसंच किराणा शॉप मध्ये एखाद्या खूप गर्दी असताना किराणा शॉप मध्ये तुम्ही एकटे असता मग एक परमानंट आपला गेलेला आहे आणि अचानक आदेश गेले मग आपण त्या टाइमला कोणाकडे फोकस करायला पाहिजे परमानंट आला बरोबर तर हे अशा कंडिशन मध्ये एक छोटासा एक्झाम्पल दिला असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला अचानक आपल्याला निर्णय त्यावेळेस आपल्याला समजत नाही त्यासाठी हे टॉपिक आपल्याला मदत करते तर निर्णय लेना की जी समस्या को सुलझाने के लिए उपयुक्त कार्रवाई की पहचान चुनाव है। निर्णय लेने का मतलब है किसी समस्या के समाधान तक पहुंचने के लिए दो या दो से अधिक संभावित विकल्पों में से दो या दो से अधिक अल्टरनेटिव सॉल्यूशन संभावित विकल्पों में से किसी एक का चुनाव करना तथा उस पर प्रतिक्रिया दिखाना है। जब आपके ग्राहक को कोई परेशानी होती है आपको तय करना होता है कि इसके निवारण के लिए क्या कार्रवाई की जाए। जो भी प्रॉब्लम आए खाली से अचानक आपको तय करना होता है कि इसके निवारण के लिए क्या कार्रवाई की जाए। तो क्या मुझे कसा विचार करू शकतो कसा निर्णय घेऊ शकतो यदि आप कुछ नहीं करते हैं तो आपका एक ग्राहक नाराज होता है। एंटरटेनमेंट नहीं करते तुम्हें खूब आइसक्रीम खिला दूंगी यार मुझे की दाना नहीं और साड़ी चेंज करना है तभी साड़ी बदलू देगा तो ठीक है ऐसा नहीं खाला मैं आपको देखना पड़ेगा कि आपका कौन सा निर्णय सबसे अधिक लाभदायक है। भविष्याच्या दृष्टिकोनातून कुठला निर्णय सध्याच्या दृष्टिकोनातून बघता जर भविष्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आयुष्य सोपं जात आणि आपल्या बिझनेसचा प्रॉफिट पण होतो ते पण आपण बघू कसा। आपको स्वयं से पूछना पड़ेगा कि किस विकल्प का सबसे अधिक सकारात्मक प्रभाव होगा। हमेशा कार्रवाई करें प्रत्येक वेळेस त्याच्यावर कार्रवाई करायला पाहिजे जर प्रॉब्लेम असला तर त्याच्यावर सोल्यूशन आपण काढायला पाहिजे त्याला असं इग्नोर न करता त्याला फेस करायला पाहिजे त्याच्यापासून दूर नाही जायला पाहिजे। एक रिटेल ट्रेनिंग असोसिएट के रूप में आपने अपने ग्राहक की जितनी हो सके मदद करने की जिम्मेदारी आपकी तुमची जिम्मेदारी आहे की तुमच्या कस्टमरला कुठल्या प्रकारचा जर प्रोडक्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुमचं कर्तव्य आहे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन त्या प्रॉब्लेमवर निवारण समस्याचा निवारण आपको देना होगा निकालना होगा। उनकी मदद कई तरीके से की जा सकती है। हो सकता है आपको उन्हें कुछ निश्चित तथ्यों से अवगत करना पड़े कई तत्व असतात कई प्रिंसिपल्स असतात। हो सकता है आपको दूसरे विभाग से उनकी मदद करानी पड़े आपल्याकडून जर प्रॉब्लेम सॉल्व होत असेल तर आणखी काही लोकांची मदत घेऊन तो प्रॉब्लेम जर सॉल्व होत असेल तर तसं आपल्याला करायला पाहिजे। हो सकता है आपको दूसरे विभाग से उनकी मदद करानी पड़े या हो सकता है कि आपको स्वयं ही जितनी हो सके उनकी मदद करनी पड़े।
यानी काय होईल, कस्टमर परमनंट राहील आपल्याकडे आणि तो 10 लोकांना सांगणार पण की मला या शॉप मध्ये तर ते तुमच्या कम्युनिकेशन स्किल अगर अगर तुम्ही चांगलं बोलताय तर माउथ टू माउथ पब्लिशिंग येईल, कारण की दुकानदार बहुत अच्छा वाटतं, खूप अच्छे से प्रिंट करताय, मतलब उसका बोलने का तरीका बहुत अच्छा है, सुन भी लेता है, थोड़ा डिस्काउंट वगैरह वाला तो दे देता है, मतलब नाराज नहीं करता है, तो फिर अड़चन भी हम भी जाते हैं, अगली बार जल्दी हम देखेंगे, तो उसके बाद एक बार तो भी जाके देखेंगे जस्ट द कम्युनिकेशन स्किल. आपण प्रोफेशनल स्किल शिकतोय सध्या, त्यामधलं कुठलं शिकतोय आपण सध्या? निर्णय लेने का दूसरा पहलू समस्या निवारण है. यह एक ऐसा क्षेत्र है जहां आपको निर्णय लेने के अच्छे कौशल की जरूरत होगी. समस्या निवारण, प्रॉब्लम सॉल्विंग, डिसीजन लेने का निर्णय लेने के बाद अगर कुछ प्रॉब्लम होगी तो उसको समस्या को हमें सुलझाना होगा. समस्या निवारण प्रत्येक कार्य का जरूरी हिस्सा है. रिटेल ट्रेडी एसोसिएट होने के नाते आप विभिन्न प्रकार की समस्याओं का सामना, ठीक है, देखें जहां आपको निर्णय लेने की जरूरत होगी. उदाहरण के लिए निर्णय लेने व समस्या निवारण के चरण स्टेप्स का होगा. सुनिश्चित करें कि वास्तव में समस्या क्या है, एक्चुअल प्रॉब्लम क्या है, आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. एक्चुअल प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की समस्याची पहचान करायची, कुठल्या रिलेटेड आहे ते ओळखता आलं पाहिजे. पैशाशी रिलेटेड आहे, कुटुंबाशी रिलेटेड आहे, क्वालिटीशी रिलेटेड आहे, क्वांटिटीशी रिलेटेड आहे, ते आयडेंटिफाय करा. वैकल्पिक समाधान धोरणे, वैकल्पिक समाधान म्हणजे सोल्युशन दुसरे वैकल्पिक समाधान होने प्रत्येक विकल्प के नुकसान वो फायदे देखे तथा विकल्पों में से किसी एक को चुने. आता कुठला निर्णय घेतल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे, किती नुकसान होणार आहे. आता बेस्ट आहे आपण चहा पावला आपल्याला गेल्यानंतर चहा पावते, ठीक आहे, नाश्ता दिला तर ते पण नाश्ता शक्यतो, तर त्याचे नुकसान आपल्याला हे आहे की आपल्याला चहा पाहिजे, ठीक आहे. फायदा आहे की आपल्याला सत्तेचं जे मेहनत आहे ती वाढते. समाधान का मूल्यांकन करें की ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे नाही झालेला, की भविष्यामध्ये परत प्रॉब्लेम येऊ शकतो. आता समस्या सोडवण्याचे की कुछ उदाहरण हे एक्झाम्पल आहे, छोटे छोटे छान एक्झाम्पल. कुछ ग्राहक जो सेवा या सॉरी ग्राहकों की कतार धीरे धीरे आगे बढ़ रही है, मेरी एसोसिएट ग्राहक से गैर जरूरी वार्तालाप न करें और स्टोर सुपरवाइजर को समस्या बताए. एक एग्जांपल है, कुछ ग्राहक जो सेवा या बैंक प्रक्रिया से खुश नहीं है, सेल्स सहयोगी को पता लगाना चाहिए कि ग्राहक की समस्या की वजह है और हो सके तो उसका हल निकाले. ये छोटे छोटे एग्जांपल है कि कैसे कैसे प्रॉब्लम आपल्याकडे येतात,
आता त्यातला दुसरा भाग प्रोफेशनल डिप्लोमाला व्यावसायिक कौशल्य म्हणतात. पहिला निर्णय घेणं समस्या सोडण्यात त्यांचं जागा फिक्स असतात. या डिपार्टमेंटमध्ये ग्रोथ डिपार्टमेंट हे दोन काम करते.
होता तिथे व्यवस्थित सगळ्या वस्तू लागतील. क्लोथ्स मध्ये आल्यानंतर फूड्स मध्ये वेगळे राहते, कॉस्मेटिक्स मध्ये वेगळे राहते. ठीक आहे, तर हे असतं नियोजन. दैनिक कार्य के नियोजन के लिए आपको अपने कार्य को प्राथमिकता के आधार पर बांटना होगा और समय पर उन्हें पूरा करना होगा. आता वेळ दिल्यानंतर म्हणजे आता मला भूक लागली आहे, तर मला जेवण पण आता मिळालं पाहिजे. आता भूक लागली मग 3 दिवसानंतर जेवण मिळालं म्हणून ज्या वेळी तुम्हाला त्यावेळी पूर्ण व्हायला पाहिजे. जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केला, टार्गेट डिसाईड केला, तर दिलेल्या वेळामध्ये तो पूर्ण झाला, दिलेल्या काळामध्ये तो संपला पाहिजे. कार्य की प्राथमिकता निश्चित करना, कार्य की प्राथमिकता निश्चित करना, प्रायोरिटी ऑफ टास्क, की कुठल्या कार्याला प्राथमिकता द्यायला पाहिजे, कुठल्या कार्याला प्राथमिकता नाही द्यायला. त्यामध्ये कुशल कार्य के लिए हमें अपने कार्य की प्राथमिकता निश्चित करनी होगी. आइए देखते हैं कि इससे संभावित चरण क्या है. पहले चरण में कार्यों को सूचीबद्ध किया जाता है, लिखने का कौशल. देखिए आपका काम है, देखिए आपका सूचीबद्ध करना. आगे ये जरूर किया कि आपका एक्चुअल में काम है, एक्चुअल में वर्क है. पहला चरण क्या अंदर दैनिक कार्यों की एक लिस्ट तैयार करें. दैनिक कार्यों की एक लिस्ट तैयार करें. आज दिवस भरामध्ये आपल्याला काय काय करायचं, कुठल्या कुठल्या वेळेला करायचं, तर ते प्रॉपर आपला वेळ वाचेल. दैनिक कार्यों की एक लिस्ट तैयार करें. कुछ सामान्य कार्य होते हैं जो प्रतिदिन या सप्ताह में एक बार किए जाते हैं. जब भी आपको नए काम दिए जाते हैं तो उन्हें तुरंत लिस्ट में लिखें. जेव्हा आपण आपल्याकडे नवीन काही टार्गेट लिहितो तर त्याला लगेच आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या रजिस्टरमध्ये लिहायला पाहिजे. कुछ सामान्य कार्य एक बार सूची के कार्यों को पूरा करने के बाद आप महत्व के अनुसार कार्य करने के लिए तैयार हो जाते हैं. जेव्हा आपल्याकडे सूचीबद्ध असतं, जेव्हा आपल्याकडे लिहिलेलं असतं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर वर्क करू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. कारण आता मी बोललो आणि 2 मिनिटमध्ये मला आठवण लागत नाही की मी काय बोललो. त्यामुळे लिहिलेलं असलं तर आपल्याला लक्षात राहील की आपण आता सुद्धा मी तुम्हाला विचारलं डे 1 पासून आपण काय शिकलो तर बुक बघितल्याशिवाय सांगणं कठीण. म्हणून लिहिणं खूप आवश्यक आहे. कार्याची प्राथमिकता निश्चित करणं. उदाहरण दिले, ग्राहक की पूछताछ का जवाब देना डिस्प्ले में उत्पादों को लगाने से अधिक महत्वपूर्ण है. तुम्ही डिस्प्ले म्हणजे काय असतं, जे काही दिसतं हे स्क्रीन आहे, हे डिस्प्ले, हे लॅपटॉप, हे बॉटल, हा पोस्टर, हे सगळं काय डिस्प्ले आहे. आता हे दिसतंय आणि हे खूप छान दिसतंय. ऑल सिटिंग अरेंजमेंट आहे, बसल्या तुम्ही आणि ते प्रोजेक्टर लागला आहे आणि आपलं दुकान किती चांगलं दिसतं किंवा किती वस्तू त्यामध्ये लागले ती तर आवश्यक आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या कस्टमर सोबत किती लॉयल राहतात, किती विनम्र राहतात, किती त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सक्षम राहतात, हे पण तेवढंच महत्त्वाचं. ग्राहक की पूछताछ का जवाब देना डिस्प्ले में उत्पादों को लगाने से अधिक महत्वपूर्ण. कुरियर जाने वाले दस्तावेजों का समय से पूरा होना सामान्य एंट्री करने से अधिक महत्वपूर्ण है. म्हणजे कुरियरचं एक्झाम्पल म्हणजे कुरियर डिस्ट्रीब्युटर असतात, कुरियर पार्टनर त्यांचा एंट्री पेक्षा सुद्धा ते दिलेल्या वेळेमध्ये कुरियर पोहोचणं आवश्यक असतं. एक एक्झाम्पल आहे. कुछ कार्य दी गई समय सीमा के अंतर्गत पूरे हो अनिवार्य है, जैसे बैंक बंद होने से पहले समय से मेल भेजना या कुरियर या पूर्व नियोजन मीटिंग में उपस्थित होना. ठीक है,
कुछ कार्य दी गई समय सीमा के अंतर्गत पूरे हो अनिवार्य है, जैसे बैंक बंद होने से पहले समय से मेल भेजना या पूर्व नियोजन मीटिंग में उपस्थित होना। एग्जाम्पल है, यही कार्यों को प्राथमिकता देना कहलाता है। समय प्रबंधन का अर्थ, समय प्रबंधन माझा लक्ष निवेदन तुम्हाला देखील बोलतो। समय प्रबंधन का अर्थ है समय का प्रभावी रूप में बंटवारा, ताकि किसी निश्चित क्रियाकलाप को निश्चित समय दिया जा सके। ठीक है, देखिए आपण काम आपले प्रॉपर वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी समय प्रबंधन खूप आवश्यक आहे। प्रभावी समय प्रबंधन के अनुसार प्रत्येक व्यक्ति को कार्य के महत्व के आधार पर एक निश्चित समय समयांतराल के लिए एक कार्य सीधा सीखा जाता है। समय प्रबंधन का अर्थ है समय का प्रभावी रूप से बंटवारा, ताकि किसी निश्चित क्रियाकलाप के को निश्चित समय दिया जा सके। प्रभावी समय प्रबंधन के अनुसार प्रत्येक व्यक्ति को कार्य के महत्व के आधार पर एक निश्चित समयांतराल के लिए एक कार्य सौंपा जाता है। समय के सीमित होने के कारण उसके बेहतर उपयोग के लिए समय प्रबंधन किया जाता है, प्रभावी समय प्रबंधन में शामिल है। जस माझ्याकडे 24 तास आहेत, कोणाकडे 26 तास आहेत का इथे? नाही, सर्वांकडे वेळ लिमिटेड आहे। मात्र मी जर तुम्हाला एक कार्य दिलं, मी डे वनला एक असाइनमेंट दिली होती कि सर्वांनी मिनिमम पाच बिझनेस तरी लिहून आणा। ठीक आहे, जे नवीन आहेत त्यांना, ज्यांना माहित नाही त्यांना सोडून, पण ज्यांना माहित आहे त्यांचं हे कार्य होतं की दिलेल्या वेळेमध्ये आपण असाइनमेंट करून आणायला पाहिजे होती। छोटीशी असाइनमेंट होती, मला तुमचे बिझनेस आयडियाज घ्यायचे होते आणि मला माझा बिझनेस सुरू करायचा होता, पण तुम्ही बिझनेस आयडियाज मला शेअर नाही केला। ठीक आहे, कुठे आहे म्हटलं? डोक्यामध्ये आहे, ते पेज वर आणा, सूचीबद्ध करा। आताच आपण शिकलो, हा प्लॅनिंग, पण आता तुम्ही ऍटलीस्ट बिझनेस आयडियाज तरी द्या, त्यावर आपण प्लॅनिंग करू आणि ऑर्गनायझिंग करू आणि बिझनेस स्टार्ट करू। बिझनेसच आपल्या समोर नाही आला तर मग त्याला स्टार्ट कसं करायचं? ऑब्जेक्टिव्ह आता बघितलं ना, गोल आपल्या पुढे असायला पाहिजे, उद्देश आपल्या पुढे असायला पाहिजे। तर 24 तास सर्वांकडे आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण कार्य करायचं आहे। 1 करोड एका महिन्यात कमावणारे सुद्धा 24 तासच आहे आणि 1 लाख एका महिन्यात कमावणाऱ्यांना पण 24 तासच आहे। ठीक आहे, म्हणून हे मानसिकता खूप मॅटर करतं, इमॅजिनेशन खूप मॅटर करतं की तुम्ही विचार कसा करता, पॉझिटिव्ह विचार करता की निगेटिव्ह विचार करता, ते पण आपण बघणार आहोत नंतर। पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग, त्याआधी आपण समय प्रबंधनवर लक्ष देऊ। प्रभावी समय प्रबंधन में शामिल है, प्रॉपर टाइम मैनेजमेंट मध्ये शामिल है। उद्देश्य व लक्ष्यों के निर्धारण के लिए प्रभावी योजना बनाना, म्हणजे गोल, जसं आता म्हटलं की बिझनेस, जेव्हा तुम्ही बिझनेस आयडियाज आणाल म्हणजे याचा अर्थ तुमच्या माइंडमध्ये तो बिझनेस आहे, मग त्याच्यासाठी तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? एक स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, एक रणनीती बनवावं लागेल। ती बनवल्यानंतर त्याच्यात प्रथमतः तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल आणि मग त्याला पुढच्या स्टेप्स, जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यावर काम करावं लागेल। ठीक आहे, तर उद्देश्य व लक्ष्य के निर्धारण के लिए प्रभावी योजना बनाना, कार्यों को प्राथमिकता देना व जिम्मेदारियों का बंटवारा,
कुठल्या कामाला प्राथमिकता द्यायला पाहिजे आणि कुठले काम कोणी करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मला अकाउंट्सचं नॉलेज आहे तर मी अकाउंट्सचं काम करायला पाहिजे. जर माझ्या मोठ्या भावाला मार्केटिंगचं नॉलेज आहे तर त्यांनी मार्केटिंग प्रोडक्ट सेल करण्याचं काम करायला पाहिजे. त्याला अकाउंट्सचं काहीच नॉलेज नाही आणि तो अकाउंट्स करतोय आणि मला मार्केटिंगचं काहीच नॉलेज नाही मी मार्केटिंग करतोय, बिझनेस सक्सेसफुल होणार आहे का? नाही. प्रॉपर वर्क टू द प्रॉपर पर्सन तेव्हाच तुमचा बिझनेस ग्रोथ करू शकतो. म्हणजे जे काही काम आहे ते प्रॉपर म्हणजे एका व्यक्तीकडे असायला पाहिजे तरच आपला बिझनेस ग्रोथ करेल आणि तोच व्यक्ती प्रॉपर वेळेमध्ये ते काम पूर्ण करेल. ठीक आहे, 5 मिनिट घेऊया. सही काम से समय का सही उपयोग करना तथा समय की बर्बादी जैसे गपशप मारना, फालतू चाय पानी वगैरे असे टाइमपास शक्यतोवर टाळायला पाहिजे. त्यामध्ये आपला वेळ वाया जातो, त्याची गरज पण नसतं तरी आपण ते. तर कार्य को प्राथमिकता देना व जिम्मेदारियों का बंटवारा याच्यानंतरचा दुसरा पॉइंट होता की सही काम के समय जेव्हा ऍक्च्युअल कामाची वेळ असतं. खरंच आता आपल्या शॉपमध्ये गिराई येण्याची वेळ झाली आणि त्याच टाइमला आपल्याला मित्रांचे कॉल किंवा आमच्या आमच्या लाईफमध्ये सांगतो सध्याच्या पिढीमध्ये जनरली मित्रांचे कॉल येत आहे किंवा गरज नसताना ग्रुप कॉल चालू आहे, डिस्कशन चालू आहे. तर हे आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला लॉस किंवा तेवढी ग्रोथ नाही मिळवून देऊ शकत या अशा गोष्टी असतात. ज्याला वेळेचं महत्व नसतं तो आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर वेळेची मर्यादा आणि वेळेचं महत्व सगळ्यांना आयुष्यामध्ये खूप जास्त लाभदायक असतं. रिटेल स्टोअर की परिस्थितियों में आपकी प्राथमिकता एकदम स्पष्ट हो सकती है. ग्राहक को सेवा प्रदान करना व दैनिक हाउसकीपिंग के कार्य इसलिए आपकी लिस्ट में सबसे ज्यादा प्राथमिकता ग्राहक सेवा को दी जानी चाहिए. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तेच आपण बघितलं सुरुवातीपासून बघतोय की आपण पुट युअर सेल्फ इन देअर शूज. मी एक एक्झाम्पल देतो प्रत्येक वेळेस, स्वतःला त्यांच्या ठिकाणी ठेवून पहा. ठीक आहे, दिलेल्या वेळेमध्ये आपल्या इथली इलेक्ट्रिसिटी गेली, आपल्या इथे लाईट नाही आहे. एक तास जरी लाईट नसली तर आपल्याला कसं वाटतं? तर ते दिलेल्या वेळेमध्ये जेवढी गरज आहे तेवढं काम जर पूर्ण होत असेल तर ते आपल्यासाठी खूप लाभदायक असतं. टाईमचं महत्व जेव्हा आपल्यावर परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कळतं, जेव्हापर्यंत आपल्या स्वतःवर परिस्थिती येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला कळत नाही. अव्यवस्थित होना अपनी व्यक्तिगत प्रभाविता को बिगाड़ने का सबसे बड़ा दुश्मन समय बर्बाद करना है. समय बहुत किमती है असं ऐकलं असेल तुम्ही खूपदा. वेळेचं महत्व, समय बहुत किमती है, एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जनरली आमच्या जनरेशनच्या लोकांना तर ही गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे, पण आमच्या जनरेशन पेक्षा तुमच्या जनरेशनच्या लोकांनी सुद्धा या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे. कारण वेळ हा सगळ्यांकडे लिमिटेड आहे, बरोबर आहे. जसं आताच मी सांगितलं सर्वांकडे 24 तास आहे, तर त्याचं नियोजन कसं करता येईल? इसमें शामिल है अपनी व्यक्तिगत प्रभावी को बिगाडणे का, जे काही आपली ग्रोथ आहे, जे काही आपलं वाढणार वाढतं काम आहे ते रोखण्याचं सगळ्यात मेन काम करतं समय बर्बादी. वेळ वाया घालणं त्यामध्ये बघा. व्यवस्थित होना कार्य सुरू करणे से पहिले उसके बारे में न सोचना व योजना न बनाना. आता फॉर एक्झाम्पल मी ऑफिसमध्ये आलो आणि मी डिसाईड करून नाही आलो की आम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आणि येऊन फक्त बसलो, दिवसभर नुसतं वेळ वाया गेला, टाइमपास झाला, काहीच काम झालं नाही, काहीच रिझल्ट मिळाला नाही. 2 मिनिट. कार्य के समय व्यक्तिगत पॉल उठाना, कामाच्या वेळेला गरज नसताना व्यक्तिगत फालतू कॉल्स. कार्य के समय केवळ जरुरी कॉल ही उठाय, कोणी उचलत नाही पण जनरली असतं काही काही लोकांना ज्यांना खूप बिझनेस वाढला असतो ना त्यांना गरज नसतं बिझनेसची, ते लोक जनरली करतात. निर्देशों को सुनने व समजणे में सफल होना. ठीक आहे, कार्य को अधुरा छोडणं, जे काही आपलं काम आहे ते अपूर्ण सोडणं, जाऊ द्या उद्या करून घेऊ, होऊन जाईल नंतर करून घेऊ, सगळ्यात वाईट सवय. जेव्हाचं काम तेव्हाच झालं पाहिजे. कार्य को अधुरा छोडणं, काम में रुची न लेना, उदास राहणं. लो माइंडेड पीपल जे असतात म्हणजे
निगेटिव्हिटी ज्यांच्या माइंडमध्ये असतं की काही करण्याची इच्छाच नसतं त्यांना, जे लाईफ चालू आहे बस ते त्याच्यात खुश असतात, असं नसायला पाहिजे. निर्दोषो को सुनना व समजणे में असफल होना, कार्य को अधूरा छोड़ना, काम में रुचि न लेना, उदास रहना, आसानी से विचलित हो जाना. छोटा सा काही प्रॉब्लेम झाला की लगेच डिस्ट्रॅक्ट होतो आपण, अरे आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार, झालं आता संपलं सगळं, बिझनेस संपला सगळं, असे प्रॉब्लेम्स येत राहतात लाईफमध्ये खूप. तर असं हारणं न हारणं हे खूप आवश्यक असतं. त्या टाईमला हारायचं नसतं, प्रॉपर फुल कॉन्फिडन्सनी उभं राहायचं असतं. या दुसरे सदस्य के साथ व्यक्तिगत तथ्यों पर बातचीत करने में ज्यादा समय बर्बाद करना, गरज नसताना सुद्धा फालतू टॉपिक्सवर डिस्कशन करतोय बाकीच्या सहकर्मींसोबत, जरूरी व महत्वपूर्ण मॅट्रिक्स. ठीक आहे, अच्छा सर, ठीक आहे.